नमस्कार मित्रांनो, तर सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही पीक विमा भरला असेल तर त्याचे जे काही ऑनलाईन क्लेम आहे ते आता करायचं आहे व त्याची जे काही ऑनलाईन तक्रार आहे ती आता तुम्हाला नोंदवायची आहे, जेणेकरून तुम्हाला जे पीक विमा इथं मिळणार आहे. तर ते कशाप्रकारे करायचे आहे, तर सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये क्रॉप इन्शुरन्सचे जे काही ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला इथं डाउनलोड करायची आहे. तर याची लिंकसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तर इथं आल्यानंतर तुम्हाला क्रॉप लॉस यावरती तुम्हाला क्लिक करून जे आहे तुम्ही तुमची जी काही तक्रार आहे ती इथं नोंदवायची आहे. तर यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेलाच आहे, त्याची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आय बटनवरती मिळून जाईल. तर त्यामध्ये सविस्तर माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे, तक्रार कशाप्रकारे नोंदवायची आहे, तरच तुम्हाला पीक विमा जे आहे इथं मंजूर होणार आहे. त्यानंतर तुमच्या शेतामध्ये जे काही नुकसान झालेलं आहे त्याचा फोटो आणि व्हिडिओ तुम्हाला या ॲप्लिकेशनवरती अपलोड करायचा आहे. तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्यूशन तुम्हाला मिळेल. जर तुमची तक्रार जर होत नसेल तर पुन्हा तक्रार कशाप्रकारे करायची आहे तीसुद्धा तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचीसुद्धा लिंक मिळून जाईल. तुम्हाला इथं हेल्पलाईन नंबरसुद्धा देण्यात येईल, यावर यांच्याशी संपर्क साधून तुमची जी काही तक्रार आहे तीसुद्धा नोंदवू शकता किंवा मोबाईलच्या ॲप्लिकेशनद्वारेसुद्धा तक्रार नोंदवू शकता. तरीतून तुम्हाला तुमची जे काही तक्रार आहे की तुमचे जे काही शेतामध्ये नुकसान झालेलं आहे त्याची तक्रार आता तुम्हाला नोंदवायची आहे. तर तुमचे जे काही ॲप्लिकेशन आय डी आहे ते तुम्हाला इथे टाकून जे आहे तुम्ही तुमचं जे काही तक्रार आहे ते लवकरात लवकर नोंदवून घ्यायची आहे. तर 72 तासाच्या आत तुम्हाला तक्रार नोंदवायची आहे, तरच तुमचा जो काही पीक विमा आहे तिथं मंजूर होईल. तर अशाच प्रकारचे नवीन अपडेट्स आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.